झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत गेल्या वर्षभरात मलेरिया आणि डेंग्यूनं तब्बल 50 जणांचा बळी घेतलाय। मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या मलेरिया आणि डेंग्यूच्या मच्छरांना मारण्यासाठी महापालिकेनं तब्बल 2.5 कोटींचा खर्च केलाय। त्यातून ठिकठिकाणी होणारी फवारणी मुंबईकरांना दिसते खरी, पण प्रत्यक्षात ती मुंबईकरांच्या डोळ्यात धूरफेकच ठरत असल्याचं झी 24 तासनं समोर आणलंय। कारण हे मच्छर मारण्यासाठी लागणारं एमएलओ ऑइल 2.44 कोटी रुपये खर्चून खरेदी केल्याचा दावा महापालिका करत असली तरी प्रत्यक्ष गोडाऊन मध्ये या ऑइलचा साठाच दिसत नाही। कुर्ला बैल बाजारातल्या या गोदामात 1,800 लिटर एमएलओ ऑइल असल्याचं महापालिकेच्या रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आलंय। पण झी 24 तासनं तिथे जाऊन पाहणी केली तेव्हा प्रत्यक्षात तिथे दिसत होते रिकामे गॅलन। महापालिकेनं विकत घेतलेलं एमएलओ ऑइल बीटॅक्स, पायरोसिन, नुवान, टिगॉन, ग्रॅनवेल, एबेट असा औषधांचा साठा या गोदामात कुठेच दिसत नसल्याचं झी 24 तासच्या कॅमेऱ्यात कैद झालंय। आम्ही वस्तुस्थिती मनपा अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेना नेत्यांच्या कानावर घातली, पण ती मानायला मनपाचे नेते आणि अधिकारी तयार नव्हते। आता माझ्याकडे जो चार्ट आहे त्या चार्टनुसार एल वॉर्डमध्ये आत्ता म्हणजे 15/1/2013 1,800 लिटर चा साठा आहे त्यांच्याकडे। सर साठाच नाही आहे, सगळे ड्रम्स खाली आहे सगळे। आम्ही तुम्ही आणि बैल बाजारातच आम्ही दिलेलो आणि आता मी सगळे ड्रम्स तुमचा काहीतरी ज्या बाबतीत गैरसमज आहे। ही जरी माहिती आपल्याकडे असली तरी एमएलओ ऑइल हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत आणि मुंबई शहराला जी आवश्यकता आहे त्यानुसार 2,70,000 लिटर एमएलओ ऑइलचा साठा संपूर्ण उपलब्ध आहेत। कुर्ल्याच्या ठिकाणी जर अशा काही गोष्टी घडत असतील तर निश्चित स्वरूपात त्याची चौकशी केली जाईल। महापालिका अधिकारी आणि स्थायी समिती अध्यक्षांचा प्रत्यक्ष कॅमेऱ्यात कैद झालेल्या या वस्तुस्थितीवर विश्वास नसला तरी केवळ धूर फवारून मच्छर मारण्याचा महापालिकेचा दिखावा झी 24 तासनं समोर आणलाय। महापालिकेचे कर्मचारी फवारणी करून गेले तरी मच्छर मरण तर दूरच, मच्छरांच्या आळ्यांवरही काहीच परिणाम होत नसल्याचं दिसून आलं। कारण मलेरियाचे मच्छर आणि आळ्या मारण्यासाठी आवश्यक असलेलं एमएलओ ऑइल वापरलंच नाही तर मच्छरांवर परिणाम होणार तरी कसा। महापालिकेचे अधिकारी कोट्यवधी रुपयाचं एमएलओ ऑइल फवारणीसाठी वापरत असल्याचं दाखवत असले तरी प्रत्यक्षात या ऑइल ऐवजी रॉकेल आणि गॅरेज मधलं जळक्या ऑइलचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती झी 24 तासला मिळाली। पायरोसिन म्हणून 1 200 लिटरचा ड्रम येतो ज्यामध्ये पॅकिंग असते 200 लिटर मध्ये, ती दवा पायरोसिन तेही महानगरपालिकेकडे आणि अबिट, टिगवान आणि ग्रॅन्युएल हे जे काय मलेरिया उत्पन्न होण्यासाठी मच्छर पैदा होण्याच्या टायमाला जिथं मारलं पाहिजे पाण्यामध्ये गटरामध्ये त्या ठिकाणी मच्छर मरत नाहीत। आणि हे कोटा बिलकुल जे काय महानगरपालिकेचे अधिकारी सांगतात की एवढं मलेरिया ऑइल आमच्याकडे शिल्लक आहे ते शिल्लक नाहीये, प्रत्येक वार्डामध्ये ड्रम मोकळे पडलेले आहेत। आमच्याकडे भयंकर डास झालेले आहेत, फवारणी वारंवार होते पण डास मात्र मरत नाहीत, माणसं मरतात। भ्रष्टाचारच आहे याच्यामध्ये। कारण आम्ही आता बघत होतो ज्या वेळेला ते फवारणी करत होते त्याच्यामध्ये जे वापर केला जात होता ना ही मच्छर मरण्याची औषधं नव्हतीच। रॉकेलचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असायचं। मलेरियाचे एन्फोलिस आणि डेंग्यूचे एडिस नावाचे मच्छर मुंबईकरांचा बळी घेण्यासाठी डंख मारत असले तरी त्यांना मारण्याच्या नावाखाली मुंबई महापालिकेला तेल लावणाऱ्या यंत्रणेतल्या मच्छरांचंच त्यांना अभय असल्याचं स्पष्ट दिसतंय। मुंबई महापालिका मच्छर मारण्यासाठी धूर फवारणी औषध फवारणी करते असा दावा करते, मात्र हे मच्छर मारण्याचं औषध मुंबई महापालिकेकडे नाही आहे। एमएल ऑइल नाही आहे, बीटेक्स ऑइल नाही आहे, पायरोसिन नाही आहे, नुवान नाही आहे, डिगॉन नाही आहे, ग्रेन्युअल नाही आहे, एम्बेट सारखी औषधं नाही आहेत। हे यावर ना उघड होत आहे। झी 24 तासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश विशेष, हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।